नमस्कार, मी संकेत देशपांडे। टॉप न्यूज मराठीच्या 9 बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख बातम्यांचा आढावा घेणार आहोत। या बुलेटिनची सुरुवात करूयात एका विशेष बातमीनं। जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातलं अंतरवाली सराटी गाव, याच गावात मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केलं आणि रातोरात या गावाची चर्चा सुरू झाली। नेमका अंतरवाली सराटी हे गाव आहे तरी कसं, पाहूयात टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्ट मधून। 1 सप्टेंबर 2023 या दिवशी मराठा आरक्षणासाठी उपोषण करत असलेल्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून बेछूट लाठी हल्ला करण्यात आला। लाठी हल्ला करण्यात आलेले ठिकाण होतं जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी हे गाव। लाठी हल्ला करण्यात आल्यामुळे एका रात्रीत हे गाव महाराष्ट्राच्या नकाशावर चर्चेत आलं। अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, मग ते शरद पवार असो, उद्धव ठाकरे असो, राज ठाकरे असो की प्रकाश आंबेडकर असो, महाराष्ट्रातल्या बहुतांश सर्वच पक्षाच्या नेत्यांनी अंतरवाली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता। त्यामुळे सरकारलाही या आंदोलनाची दखल घेणं भाग पडलं। त्यामुळे पहिल्या टप्प्यातील उपोषण सोडवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः अंतरवाली सराटी या गावात येऊन 30 दिवसात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू असं आश्वासन दिलं होतं। पण हे आश्वासनच राहिलं। त्यामुळे पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी त्याच ठिकाणी म्हणजेच अंतरवाली सराटी ह्या गावामध्येच आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला। त्यांचा उपोषणाचा आज 9वा दिवस आहे। अंतरवाली सराटी हे गाव जालना जिल्ह्याच्या मुख्यालयापासून 52 किलोमीटर दूर तर अंबड तालुका तहसील कार्यालयापासून 25 किलोमीटर दूर आहे। अंतरवाली सराटी या गावाची लोकसंख्या जेमतेम 5000च्या जवळपास। गावाच्या आसपास कोणतीही सुविधा नसल्याने गावातील बहुतांश लोक शेती हाच व्यवसाय करतात। परंतु पावसाचा दुष्काळ असल्यामुळे गावातील बहुतांश लोक हे रोजगारांसाठी पुणे मुंबई या ठिकाणी जात असतात। गावात येण्यासाठी येथे कसलीही वाहनांची सुविधा नाही आहे। दिवसातून इथं जेमतेम एकच बस येते। या गावात साक्षरतेचं प्रमाण लोकसंख्येच्या 62% एवढं आहे। पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघांपैकी चिंचवड हा सर्वात मोठा तर पुणे कॅन्टोनमेंट हा सर्वात लहान मतदारसंघ असल्याचं समोर आलंय। जिल्हा प्रशासनानं नुकतीच मतदार प्रारूप यादी प्रसिद्ध केली आहे। या यादीनुसार पुणे जिल्ह्यातील मतदारांची एकूण संख्या 80,73,183 गेली आहे। त्यात पुरुष मतदारांची संख्या 42,25,948 तर महिला मतदारांची संख्या 38,86,741 इतकी आहे। तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ही 524 एवढी आहे। मतदारांच्या संख्येवरून पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ चिंचवड तर सर्वात लहान मतदारसंघ हा पुणे कॅन्टोनमेंट ठरला आहे। पाहूयात कोणत्या विधानसभेच्या मतदारसंघात मतदारांची संख्या किती आहे हे ग्राफिक्सच्या माध्यमातून। चिंचवड 585,731, पिंपरी 363,829, भोसरी 526,858, जुन्नर 311,234, आंबेगाव 306,004, खेड आळंदी 340,284, शिरूर 424,027, दौंड 304,321, इंदापूर 318,132, बारामती 361,399, पुरंदर 412,780, भोर वेल्ला मुळशी 395,804, मावळ 363,194, वडगाव शेरी 444,884, शिवाजीनगर 276,594, कोथरूड 395,383, खडकवासला 5 लाख
14,408, पर्वती 3,37,409, हडपसर 551,156, कसबा पेठ 2,77,178, पुणे कॅन्टॉनमेंट 2,70,974. पुण्यातील ज्या भिडेवाड्यात फुले दाम्पत्यानं मुलींची पहिली शाळा सुरू केली त्या भिडेवाड्याच्या राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा झालाय. ज्या ठिकाणी 1 जानेवारी 1848 भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू झाली तो पुण्यातील भिडेवाडा आता राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून काल एक याचिका जी दाखल करण्यात आली होती पोटभाडेकडून ती याचिका फेटाळण्यात आली आहे. खरं तर अनेक वर्षांचा संघर्ष जो आहे तो या ठिकाणी भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारकात रूपांतर व्हावं यासाठी केला जात होता. मागच्या 13 वर्षापासून हा लढा जो आहे तो उभारण्यात आला होता आणि 2010 ते 2013 या तब्बल 2023 या तब्बल 13 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर 80 वेळा याबाबतची सुनावणी जी आहे ती पार पडली होती पुणे महानगरपालिकेकडून. उच्च न्यायालयाने जेव्हा हा निकाल दिला भिडेवाड्याचा राष्ट्रीय स्मारक करण्याचा तर त्यावेळी काही भाडेकरूंकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्या याचिकेवर काल सुनावणी होत असताना खरं तर 13 वर्षाचा विलंब होणंच दुर्दैवी बाब आहे आणि त्यामुळे ही याचिका फेटाळत सर्वोच्च न्यायालयाकडून भिडेवाड्याच्या राष्ट्रीय स्मारक करण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक लढे खरं तर यासाठी उभारले गेले होते भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारकात रूपांतर व्हावं यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने प्रचंड मोठा संघर्ष केल्याचं पाहायला मिळालं. सोबतच अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनीसुद्धा या ठिकाणी वारंवार ही मागणी केली होती. विधिमंडळाच्या अधिवेशनातसुद्धा प्रमुख चर्चा जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळत होतं. प्रामुख्याने जर आपण या सगळ्या लढ्याच्या अग्रक्रमाने जर नाव घेतलं तर प्राध्यापक डॉक्टर हरी नरके यांचा या सगळ्यामध्ये मोठं योगदान आहे कारण त्यांनी अनेक पुरावे जे आहेत ते गोळा केले. त्या पुराव्यांपासून भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक कसं केलं पाहिजे यासाठी अनेक महत्त्वाचे पुरावे जे आहेत ते त्यांनी सादर केले होते आणि त्या पुराव्यानंतर उच्च न्यायालयाने भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक करण्याचा मार्ग मोकळा करून दिला होता अगदी 1 महिन्यापूर्वीच. मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा पुन्हा पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती त्या याचिकेवर सुनावणी घेत असताना काल सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण देत म्हणजे 13 वर्षाचा लढा खरं तर खूप मोठा लढा आहे खूप मोठा संघर्ष आहे. ज्या भिडेवाड्यामध्ये आत्ता आपण पाहतोय की जिथे मुलींची पहिली याच भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली असं जर आत्ता कोणी सांगितलं तर कदाचित आपला विश्वासही बसणार नाही इतकी दुर्दशा जी आहे ती या भिडेवाड्याची झाल्याचं पाहायला मिळतं आहे. मात्र अवघ्या काही दिवसामध्येच हे चित्र जे आहे ते पालटणार आहे. भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक होणार आहे इथे पुन्हा एकदा मुलींची शाळा जी आहे ती देखील सुरू होणार आहे. एकंदरीतच अनेक वर्षांचा लढा जो आहे त्या लढ्याला आता मूर्तरूप येताना पाहायला मिळतं आहे. त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आता लवकरच म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून एक प्रारूप आराखडा जो आहे तो देखील जारी करण्यात आला आहे आणि त्यानंतर आता लवकरच पुढची प्रोसिजर करून भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक जे आहे ते पुन्हा एकदा केलं जाणार आहे आणि हा भिडेवाडा लवकरच मोकळा श्वास घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. पुण्यातील ससून रुग्णालयात 4थ्या ते 5व्या मजल्या दरम्यान लिफ्ट अडकल्याची माहिती समोर आली असून यामध्ये 6 जण अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर शर्थीचे प्रयत्न करून 6 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या लिफ्टमध्ये अडकल्यांपैकी 5 पुरुष व 1 महिलेचा समावेश होता. अग्निशमन दल वेळेत दाखल झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मात्र या घटनेमुळे रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आयटी नगरी अशी ओळख असलेल्या हिंजवडीमध्ये काढणीला आलेला सुमारे 5 एकर ऊस जळून खाक झालाय. अचानक लागलेल्या या आगीमुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असून यामुळे हिंजवडी ग्रामस्थांची चांगलीच धावपळ झाली होती. शेतातून गेलेल्या MSEB खांबावरील वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील अनधिकृत बांधकामावर प्रशासनाकडून हातोडा टाकण्यात आला आहे. महाबळेश्वर येथील नदीपात्रात बांधण्यात आलेल्या अनधिकृत बांधकाम स्वतःहून हटवण्याकरता मिळकतधारकास नोटीस बजावण्यात आली होती. मात्र मिळकतधारकाने हे बांधकाम स्वतःहून न हटवल्यानं मुख्याधिकारी योगेश पाटील, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्या समक्ष कार्यवाही करण्यात आली. हॉटेल विंटर टाऊनचं अनधिकृत बांधकाम व स्विमिंग पूल JCBच्या साह्यानं पाडण्यात आलंय. अनधिकृत बांधकामाच्या अनुषंगानं आपल्या 172 अनुषंगानं 5 मिळकतधारकांच्यावरती कारवाई FIR ऑलरेडी दाखल होते आणि अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याच्या अनुषंगानं आज कारवाई मोहीम नगरपालिका त्याचबरोबर तालुका प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आली होती. संबंधित मिळकतधारकांच्या विनंतीनुसार त्यातलं जे त्यांचं जे काही आतलं मटेरियल आहे तर त्यांचे सुस्थितीत काढून घेण्याच्या अनुषंगानं मुदत मागितली होती. त्या अनुषंगानं 15 दिवसांची त्यांना मुदत देण्यात आलेली आहे आणि सदरची मिळकत ही सील करण्याची कारवाई प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेली आहे. सर, आता किती आपल्याकडे कारवाई करण्यासंदर्भातली काही लिस्ट असेल, त्यापैकी आपण किती लोकांवर कारवाईचे नोटीस आता दिलेले आहेत आणि किती पेंडिंग आहेत अजून? 5 आपण ह्या नोटिसा दिल्या होत्या आणि 5 जणांच्यावरती FIR दाखल होते. त्यांनी ह्या वेण्णा नदीच्या नदीपात्राच्या किंवा कॅचपीट एरियामध्ये सदरचे बांधकाम अनधिकृतपणे सुरू होते त्या बांधकामांना आपण या नोटिसा दिल्या होत्या आणि त्यांचं अनधिकृत निष्कासित करण्याच्या अनुषंगानं आज कारवाई करण्यात आली. प्रशासनाचं धोरण नेमकं काय आहे, कारण जी आधी झालेली अनधिकृत बांधकामं आहेत त्याच्यावर सुद्धा हातोडा प्रशासनाचा पडणार की इथून पुढे जी चालू बांधकामं आहेत त्याच्या संदर्भातले आपण फक्त लक्ष घालताय? सध्या सुरू असणाऱ्या बांधकामांच्या अनुषंगानं हे अनधिकृत बांधकामाचं प्रमाण वाढू नये या अनुषंगानं आपण कारवाई करतोय. सर, लोकल लोकांची किंवा स्थानिकांची जी म्हणणं आहे, आम्ही बोललो मगाशी की स्थानिकांवर कारवाई केली जाते, मात्र जे धनदांडगे आहेत किंवा बाहेरच्या लोकांचे जे बांधकाम आहे त्याच्यावर मात्र कारवाई होत नाही. आरोपी लोकांचा सदरचा परिसर हा ग्रीन झोन आहे आणि त्याचबरोबर आपला महाबळेश्वर तालुका 69 झोन असल्याकारणानं जे काही DC रुल्स आहेत किंवा बांधकाम परवानगीच्या अनुषंगानं जे काही सर्क्युलर्स आहेत किंवा सूचना आहेत त्या अनुषंगानं आपण ह्या कारवाईच्या आपण पुढे जातोय, आपण समोर सामोरे जातो. नाही, आरोप लोकांचा स्थानिकांचा जो आहे तो आहे की धनदांडग्यांवर कारवाई होत नाही, छोटी छोटी जी हॉटेल आहेत त्याच्यावरच कारवाई करते प्रशासन आणि हे बऱ्याच वेळा आतापर्यंत झालेलं. अशा तक्रारी खूप नगरपालिकेमध्ये पेंडिंग आहेत, तशा स्वरूपाच्या तक्रारी सुद्धा पाहून घेण्याचं काम प्रशासनाच्या वतीनं करण्यात. डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपण आता म्हटलं की कॅचमेंट एरियामध्ये असलेली बांधकाम आम्ही काढतोय, इरिगेशन सर्वे केलेले, अशी किती वेळा बांधकाम कॅचमेंट मध्ये एरिया ते सांगू शकता का आपण? त्याबाबतची आकडेवारी आपल्याकडे नसल्याकारणानं थोडस नेमका आकडा सांगणं अनुचित होईल. मग याच कारवाई, याच बांधकामाची कारवाई तुम्ही आता केली, तुम्ही म्हणता कॅचमेंट मध्ये एरियामध्ये आहेत अशी बांधकाम भरपूर आहेत, त्या बांधकामावर का कारवाई? हे सुरू असणारं बांधकाम आहे किंवा आपण त्याच्यावरती FIR सुद्धा 3 वेळा दाखल केलेले आहेत यापूर्वी सुद्धा आणि सदरचं आता आपण बांधकाम बघितलंय की मोठ्या प्रमाणात नदीपात्र लागून होते तर हे काढण्याच्या अनुषंगानं आज आपण प्रशासन 15 दिवसाची जी मुदत आता दिलेली आहे या 15 दिवसाच्या मुदतीनंतर ही बांधकाम पुन्हा जमीनदोस्त करणार की आणि त्यांना मुदत वाढवून देणार? त्यांना आपण काढून घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत तर त्यांच्याकडून ती कारवाई नाही झाली तर प्रशासनाच्या वतीनं ती कारवाई करण्यात. प्रशासन कारवाई फक्त लिंग मिळण्यासाठी किंवा संपूर्ण महाबळेश्वर शहरासाठी? संपूर्ण शहरामध्ये ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू आहेत त्या ठिकाणी ही कारवाई सातत्याने सुरू आहे. सर, 24 तासाचा अवधी तुम्ही दिला होता, 6 वाजता त्या व्यक्तीला नोटीस मिळते आणि सकाळी 6 वाजता कारवाई सुरू होते, म्हणजे असं का? म्हणजे त्यांचं म्हणणं पडतंय की अशा पद्धतीनं जे 24 तासांपेक्षा जास्त कालावधी पूर्वी त्यांना नोटीस पोहोचली होती, त्याचबरोबर यापूर्वी सुद्धा काही मिळकतधारकांना 2-2, 3-3 नोटीस दिलेल्या आहेत किंवा काही मिळकतदारांची 2-2, 3-3 FIR सुद्धा दाखल आहे. तर त्या अनुषंगानं त्यांना पुरेसा अवधी किंवा न्यायालयीन प्रकरण सुरू असताना संबंधित मिळकतधारकांनी बांधकाम हे सुरूच ठेवलं होतं, त्या अनुषंगानं आपण कारवाई केली. तर मिळकतदारांनी आता 15 दिवसाचा जो अवधी मागितलाय तर त्याच्यानंतर म्हणजे त्यांनी त्या ह्याला सगळं काढून घ्यायला मान्यता दिली आहे सगळ्या ह्या गोष्टींची तुमच्याकडे आता कागदोपत्री? हो, त्यांनी लेखी दिलेलं आहे की आम्ही 15 दिवसांमध्ये हे काढून घेतोय, अन्यथा पुढील निर्णय आम्हाला मान्य असेल. नैसर्गिक न्याय तत्वाने त्यांना काळ म्हणजे वेळ मर्यादा न देता आपण केलेली अचानक कारवाई, नक्की कारण काय?
याच्यापूर्वी सुद्धा त्यांना नोटीस दिलेल्या आहेत किंवा एफ आय आर सुद्धा दाखल केलेले आहेत. म्हणजे असं काही 24 तासांचा पिरियड हा किंवा ऍज पर ऍक्टच्या प्रोव्हिजन प्रमाणे ही कारवाई करण्यात आली. या अगोदर तिथे नोटीस दिल्या होत्या त्यावेळी अशी कारवाई झाली नाही, मात्र ही नोटीस देऊन लगेच फोसफाटा घेऊन तुम्ही इथं आलेला आहात, याचं कारण काय? सध्या वाढणार किंवा बांधकामाला कुठेही अटकाव लागत नव्हता किंवा थांबत नव्हते, तर त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. सर, तुम्ही म्हटलं या आधी सुद्धा नोटीस दिल्या होत्या, या सगळ्या नोटीस देणं, ही कारवाई थांबणं, यामागे कुठे राजकीय दबाव येतोय का? नाही, अशा स्वरूपाचं काही नाही आहे. लोकांच्या विनंतीला आपण मान देऊन किंवा त्यांचं थोडंसं आतलं असणारं सामान्य मौल्यवान हे त्यांना काढून घेण्याच्या अनुषंगाने त्यांना 15 दिवसाची आपण नगरपालिकेच्या हद्दीती झाली. आता ही बांधकामं सील झाली पण पूर्ण तालुक्यामध्ये जी अनधिकृत बांधकाम वाढत आहेत त्याच्यावरती काय कारवाई करणार? शासनाच्या सूचनेप्रमाणे ते सुद्धा संबंधित प्रशासन हे नक्कीच करावं. पिंपरी ते भक्तिशक्ती पर्यंतच्या मेट्रो विस्ताराला नुकतीच केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली असून आता पुढील टप्प्यात नाशिक फाटा ते चाकण दरम्यान निओ मेट्रोचा प्रस्ताव तयार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर यांनी दिली आहे. केंद्र शासनानं नुकतंच ECMC स्टेशन पासून निगडीपर्यंतच्या विस्तारित मेट्रो मार्गाला मान्यता दिलेली आहे. हा साधारणतः 910 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प आहे, ज्याची लांबी साधारणतः 4.4 किलोमीटर इतकी आहे आणि याच्यामध्ये 3 स्टेशन्स समाविष्ट आहेत. या प्रकल्पाला केंद्र शासनानं मंजुरी दिल्यानंतर अन्य विस्तारित मार्गांच्या देखील मंजुरीबाबत चर्चा सुरू आहे. पुढील जो विस्तारित मार्ग प्रस्तावित केला गेलेला आहे तो आहे स्वारगेटपासून कात्रजपर्यंतचा भुयारी मार्ग, की ज्याचा विस्ताराचा प्रकल्प केंद्र शासनाकडे राज्य शासनाच्या मार्फत महामेट्रोनं सादर केलेला आहे. सदर प्रस्ताव हा विचाराधीन असून लवकरच हा वित्त विभागातल्या PIB जी पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड असतं त्याच्यासमोर जाईल. त्याच्यासाठी ज्या काही तांत्रिक स्वरूपाच्या त्रुटी पूर्तता करण्याची कारवाई आहे ती महामेट्रो आणि राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड शहरामधले जे नव्यानं करावयाचे जे काही मार्गांचा विचार आहे त्यामध्ये HCMTRचा एक मार्गाचा विकास आहे, ज्याचा DPR आपल्याकडे मेट्रो नियोचा तयार आहे, किंवा चाकणपर्यंत नाशिक फाट्यापासून मेट्रो नियोचा प्रकल्प आपण तयार करून ठेवलेला आहे. यासोबतच काही नवीन मार्ग मेट्रोसाठी मार्गिका तयार कराव्यात असा एक प्रस्ताव विचाराधीन आहे. मात्र हे सगळं करण्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन दर 5 वर्षांनी करणं आणि त्याच्यातनं येणाऱ्या निकषांच्या माध्यमातून पुढचे प्रकल्प नियोजित करणं अपेक्षित आहे. सध्या महामेट्रोकडनं कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन तयार करण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. लवकरच कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन करून घेतल्यानंतर मग कुठले मार्ग हे मेट्रोसाठी घ्यायचे, कुठले अन्य पर्यायी मार्गांचा वापर करून अंमलबजावणी करायची याचा निर्णय घेण्यात. आता प्रस्तावाला मान्यता मिळालेली आहे, काही प्रशासकीय बाबींची पूर्तता केल्यानंतर निविदा प्रक्रिया केली जाईल आणि त्यानंतर लवकरच या मार्गावरती फिजिकल कामांची सुरुवात करण्यात. काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांनी शेतकरी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी थेट कुलूपबंध आंदोलनच सुरू केलं आहे. वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांची 3 फेज लाईन बंद असून चणा लागवडीसाठी ही महत्त्वाची बाब आहे, त्यामुळे तात्काळ 3 फेज लाईन सुरू करावी अशी मागणी करत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी वीज वितरण अधिकाऱ्याला कुलूपबंद करून आंदोलन केलं आहे. जोपर्यंत वरोरा तालुक्यातील 3 फेज लाईन सुरू करत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका आमदार प्रतिभा धानोरकर यांनी घेतली आहे. माहित आहे की संपूर्ण जिल्ह्यात विजेचा मोठ्या प्रमाणात प्रश्न उद्भवलेला आहे आणि साधारणतः 7 दिवसाआधी मी SA मॅडम आणि CE साहेबांना सुद्धा निवेदन दिलं की आम्हाला 24 तास 3 फेज लाईन या ठिकाणी आपण उपलब्ध करून द्यावी. हे करत असताना जिल्ह्याचा एकंदरीत जर विचार केला तर आपण बघितलं की चिमूर तालुका असतील, प्रॉपर बल्लारशा तालुका असतील आणि आमच्या माझ्याही विधानसभेत त्यांनी खांबाळा या सर्कलमध्ये कालपासून पूर्ण वेळ वीज पुरवठा हा चालू केला. मग एका
तालुक्यातील एका जिल्हा परिषद सर्कलला जेव्हा तुम्ही वीज पुरवठा देऊ शकता, मग इतर तालुक्यातील बाकी शेतकऱ्यांनी कोणतं पाप केलं? त्याच्यामुळे हा वीज पुरवठा आम्हाला रात्रीचा अजिबात नाही दिला तरी चालते, कारण आम्हाला रात्रीची विजेची गरज नाही. पण किमान मागच्या वर्षी ज्या पद्धतीनं 12 तास आम्हाला दिवसाची लाईन दिली होती, आम्हाला 12 तास नाही दिले तर चालते, पण किमान 10 तास तरी आम्हाला रात्रीची न देता दिवसा ही 10 तासाची लाईन या एमएससीबीनं आम्हाला उपलब्ध करून द्यावी, ही प्रमुख मागणी आमची या ठिकाणी आहे. आपल्याला माहिती आहे आता शेतकऱ्यांचा खरा हंगाम चालू आहे, आणि साधारणतः 2 महिने जर का आम्हाला ही लाईन उपलब्ध करून दिली तर जानेवारी महिन्यापर्यंत आपला संपूर्ण चणा असतील, गहू असतील, पूर्ण पेरणीचा हंगाम संपते, आणि त्याच्यानंतर वाटलं तर आम्हाला लाईन नाही दिली तरी चालते, पण जोपर्यंत ही 10 तास दिवसाची लाईन आम्हाला उपलब्ध करून देणार नाही तोपर्यंत आमचं हे आजचं कुलूप बंद आंदोलन आम्ही या ठिकाणी केलं. आणि हे आंदोलन करत असताना साधारणतः 1.5 तासापासून आम्ही या एमएससीबीच्या ऑफिसला येऊ नये, पण अजूनपर्यंत कुठलाही निर्णय हा हेड ऑफिसच्या माध्यमातून या ठिकाणी आला नाही. त्याच्यामुळे सगळ्या या एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना एका रूममध्ये घालून आताच मी या ठिकाणी कुलूप ठोकून आम्ही यांच्या दरवाजावर बसलो. जोपर्यंत यांच्या हेड ऑफिसमधून हा निर्णय येणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. याच्यासाठी आम्हाला कितीही दिवस या ऑफिसच्या समोर बसा लागलं तरी चालेल, पण निर्णय दिल्याशिवाय आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत रस्त्यावर उतराचं काम पडलं, स्वतःवरती गुन्हे दाखल करून घ्यायचं काम पडलं तरी आम्ही पूर्ण आमची तालुका काँग्रेस कमिटी या ठिकाणी सज्ज आहे. जोपर्यंत हेड ऑफिसचा निर्णय येणार नाही तोपर्यंत हे आम्ही कुलूपही काढणार नाही आणि अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी सोडणार नाही. आम्हाला दिवसाची 10 तास पूर्ण वेळ लाईन या ठिकाणी संपूर्ण तालुक्यासाठी एकच निर्णय हा लागू झाला पाहिजे, त्यासाठीच आजचं आमचं हे कुलूप ठोको आंदोलन या ठिकाणी आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सुधारण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी जवळपास 6,178 अवजड वाहनांवर कारवाई करत 61,71,000 रुपये दंड आकारला आहे. 16 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या 15 दिवसात वाहतूक पोलिसांनी ही कारवाई करत 61,71,000 रुपयांचा दंड आकारला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांसाठी सकाळी 8 ते 11 व सायंकाळी 5 ते 9 या वेळेत प्रवेशबंदी केली आहे. मात्र तरीही वाहतूक नियमांचं उल्लंघन करून अवजड वाहनं पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रवेश करतात, याला आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी ही कार्यवाही केली आहे. त्याचबरोबर येत्या काळामध्ये आपल्या पिंपरी चिंचवड शहरामधील वाहतुकीची समस्या ही सुकर व्हावी आणि सामान्य नागरिकांसाठी आपला प्रवास सुखदायक व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही महत्त्वाच्या आणखी 1-3-4 गोष्टी ठरवलेल्या आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम ट्रिपल सीट जे असणारी मुलं आहेत त्या ट्रिपल सीटच्या गाडीवर आम्ही निश्चितपणाने कारवाई करणार आहोत. त्याचबरोबर जे सायलेन्सर मॉडिफाय करून गाडीला बसवलेले असतात आणि अशा सायलेन्सरवर पण आम्ही असलेल्या गाड्यांवर पण कारवाई करणार आहोत. आणि त्याचबरोबर ज्या लक्झरी बसेस चुकीच्या पद्धतीनं पार्क होतात, वाहतुकीला अडथळा करतात, नो पार्किंगच्या ठिकाणी पार्क करतात किंवा रॉंग साईड ड्राईव्ह करणाऱ्या गाड्या आहेत यांच्यावर पण आम्ही विशेष मोहिमेअंतर्गत यापुढे नियमितपणे कारवाया करणार आहोत. तरी लोकांना दंड करणं ही आमची प्रायोरिटी नाही, तर आमची प्रायोरिटी ही आहे की लोकांवर कारवाई करणं आणि त्याच्या माध्यमामधून त्यांनी आपले जे वाहतुकीचे नियम आहेत ते फॉलो करणं. त्यामुळं दोन्ही दृष्टीनं आम्ही लोकांसमोर जात आहोत, अवेअरनेसच्या माध्यमामधून, जनजागृतीच्या माध्यमामधून पण त्यांनी पालन करावं आणि आम्हाला कमीत कमी दंड किंवा कारवाई करण्याची संधी द्यावी. आणि जे लोक पालन करणार नाहीत त्यांच्यावर आम्ही सांगितल्याप्रमाणे विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई पण करणार आहोत. महाड MIDC ब्ल्यू जेट कंपनीला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत. आज सकाळच्या सुमारास ही आगीची घटना घडली असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस प्रशासन दाखल झाले असून सध्या तरी या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत असली तरी अनेक कामगार अडकल्याची भीती मात्र व्यक्त केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता, याच्या निषेधार्थ आज पुणे शहर भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय. शिवाजी महाराज की जय, भक्त
काही संघटना, मग SFI असेल किंवा समविचारी अशा काही संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी काही मोर्चा आंदोलन केलं. गेले 2-3 दिवस विद्यापीठामध्ये असे काही प्रकार घडत आहेत ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची डोकी फोडली गेली. आणि एवढंच करून हे थांबले नाही तर काल या मोर्चामध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्याबद्दल, संघाच्या बद्दल, देशाचे गृहमंत्री अमित शहा असतील यांच्याबद्दल काही चुकीची विधानं केली गेली, चुकीच्या घोषणा केल्या गेल्या. मला असं वाटतं की विद्यापीठ प्रशासन या संदर्भात कडक कारवाई करण्यासाठी पुढं सरसावत नाही आहे. ते चुकीची बाजू त्यांची घेत आहेत आणि यांच्यावरती कारवाई मला असं वाटतं की त्यांनी तातडीने केली पाहिजे. आज आम्ही विद्यापीठाला जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. जे विद्यार्थी या विद्यापीठाशी संबंधित नाहीत, असे काही गुंडगिरी करणारी मुलं या विद्यापीठाच्या आवारात येतात, इथल्या विद्यार्थ्यांची माती भडकवतात, इथल्या विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलनं करतात आणि अशा पद्धतीने वातावरण बिघडवण्याचं काम करत असतील तर पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमचा युवा मोर्चा यांना जशास तशा पद्धतीने उत्तर देईल. सर, विद्यापीठाच्या आवारामध्ये CCTVs आहेत, त्याच्यामध्ये काही सापडलं आहे? आम्हाला तर असं कळालं की हे CCTV नावाला लावलेत, ते बंद आहेत. त्यांनी जे काल वॉल पेंटिंग केलं मोदीजींच्या विरोधामध्ये आणि अतिशय म्हणजे ज्याला म्हणता येईल की अश्लील भाषा वापरली, तर त्याच्या संदर्भात आम्ही आज पोलिसांकडे मागणी करतो की त्याचा शोध घ्यावा. आणि असे कोणी विद्यार्थी जे एखाद्या संघटनेच्या आड लपून अशा पद्धतीने वातावरण बिघडत असेल तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई पोलीस आणि प्रशासनाने करावी. नाही, मी आत्ता नावं सांगितले ना, काही नावं जे विद्यापीठाशी संबंधित नाहीत, विद्यार्थी म्हणवतात, या विद्यापीठामध्ये राहतात आणि इथल्या विद्यार्थ्यांच्या डोकी भडकवतात, अशा विद्यार्थ्यांच्या नावाने आम्ही पोलिसांमध्ये आता तक्रार करतो. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली आहे. अनेक वेळा माननीय मुख्यमंत्र्यांनीही केलेला आहे. हे कुणाच्या जीवावर हे सगळं चाललंय? त्या दिल्लीच्या अदृश्य शक्तीच्या जीवावर चाललंय ना. हो, अर्थातच हो. नाही, अदृश्य शक्तीच त्यांच्या मागे उभी राहिली आहे म्हणून ते सगळं चाललंय ना. अदृश्य शक्ती नसती तर हे सगळा खेळ जमला असता का? हे दुसऱ्याच्या जीवावर चाललंय हो सगळं. एक दुसरं, अदृश्य शक्ती ही महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण आणि महाराष्ट्राचं खच्चीकरण, म्हणजे फक्त राष्ट्रीय पक्ष नाही पण रोजगारांमध्ये महाराष्ट्राचं महत्त्व कसं कमी होईल, देशामध्ये राज्यामध्ये एक मोठं कट कारस्थान ही अदृश्य शक्ती दिल्लीवरनं महाराष्ट्राच्या विरोधात करते. आणि सातत्याने ही डेटा वाईज मी तुम्हाला सांगू शकते, मी त्यांच्यासारखे कधीही खोटे आरोप करत नाही, मी वास्तवतेच जगते आणि डेटा वाईज मी तुम्हाला सांगू शकते की अदृश्य शक्ती महाराष्ट्राच्या विरोधात कशी आहे. सर, सकट कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात कसं बघताय तुम्ही? कारण की ज्या पद्धतीने काल मनोज रंगे पाटलांची भूमिका असेल, या सरकारने सांगितलं की ज्या सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले जातील जे वंशवळ आहेत त्यांना. आता बघूया, कालच निर्णय झालेला आहे. जरंगे पाटलांच्या ह्या सगळ्या संघर्षाला यश आलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर ज्यांनी त्यांना साथ दिली त्या सगळ्या कार्यकर्ते, पदाधिकारी, सहकाऱ्यांचा मी मनापासून आभार मानते, कौतुक करते. आणि महाराष्ट्र सरकार कसं खोटं बोलतं आणि रेटून बोलतं याचं आणखीन एक उदाहरण झालेलं आहे. मग मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, लिंगायत समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल, या सगळ्यांच्या आरक्षणाचे मुद्दे अतिशय गंभीर आहेत आणि सातत्याने महाराष्ट्राचं सरकार हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार आहे. ते महाराष्ट्रात एक बोलतं आणि दिल्लीत दुसरं बोलतं आणि हा अनुभव अनेक ठिकाणी मला आलेला आहे, पॉलिसी लेवलला आणि आरक्षणाच्या बाबतीत. त्यामुळे आज सगळ्यांनीच मनाचा मोठेपणा दाखवला आहे, सगळ्या आंदोलकांनी, आणि त्यांनी सरकारला 2 महिन्याचा कालावधी दिली आहे. मला असं वाटतं काय या कालावधीत होत आहे, या भ्रष्ट जुमलेबाज सरकार बघूया काय करेल. 2 महिने जरी संपला असला तरी संभ्रम मात्र अजूनही कायम आहे. एकदा सांगितलं सरकार म्हणतंय की 2 जानेवारीपर्यंत कालावधी दिला आहे, जरांगे म्हणतंय 24 डिसेंबरचा कालावधी. मला असं वाटतं याची उत्तरं तुम्हाला या ट्रिपल इंजिन खोके सरकारलाच विचारायला लागेल, कारण का आम्ही जे वर्तमानपत्रात येत आहे आणि तुमच्या चॅनल्सवर दिसत आहे त्याच्यावरच आम्ही बोलू शकतो. पण माझी भ्रष्ट जुमला पार्टीला एवढीच विनंती राहील की आता फसवणूक बाज झाली, ह्याच्यात सर्वसामान्य माणूस भरडला जातो आहे आणि ह्याच्यात सगळ्यात मोठं नुकसान हे आपल्या महाराष्ट्राचं होतं हे दुर्दैव. आमदारांचा मुद्दा ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयात न्यावा लागलेला आहे, कारण लवकरात लवकर निर्णय व्हावा यासाठी म्हणून, खासदारांचंही प्रकरण न्यायालयात न्यायची वेळ आली आहे असं वाटतंय का?
शक्यता नाकारता येत नाही, कारण आम्ही जेव्हा कोर्टात होतो परवाही सुप्रीम कोर्टामध्ये स्पीकरच्या रोलवर प्रचंड ताशारे आणि नाराजगी ही सुप्रीम कोर्टाने मांडली आहे, ती सगळ्यांनी लाईव्हच पाहिलेली आहे, त्याच्यामुळे मी काही वेगळं तुम्हाला सांगत नाही आहे. त्यामुळे अर्थातच सुप्रीम कोर्ट हे महाराष्ट्र सरकार त्यांचं प्रशासन आणि स्पीकरवर प्रचंड नाराज आहे. आणि देश नियम आणि कायद्याने चालतो, अदृश्य शक्तीने नाही चालत, मग त्याला दडपशाही म्हणतात. ही लोकशाही आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान दिलं आहे आणि हा देश त्या संविधानानेच चालला पाहिजे. आणि चालत नसेल तर मला असं वाटतं आम्हाला संघर्ष करावा लागेल, कारण न्याय हा मिळालाच पाहिजे. सर्वसामान्य मायबाप जनतेनी त्या संविधानावर विश्वास ठेवलाय, प्रेम केलं आणि आदर केला आहे. आमचं राजकारण हे संविधानानेच चालतं, अदृश्य शक्तीच्या ना भीतीने ना आदराने चालतं. ही दडपशाही नाहीये, लोकशाही आहे. 30 डिसेंबर पर्यंत हे सगळे सुनावणी पूर्ण व्हावी अशी मागणी आहे. आता हिवाळी अधिवेशन लागेल, त्यामध्ये परत अध्यक्ष ऑक्युपाईड असतील, 31 तारीख सुद्धा आता पुढे जाईल या सगळ्या मुद्रांनी. काही गरजच नाहीये, केवढे दिवस आहेत. त्या दिवशी सुप्रीम कोर्टात दिवस मोजलेत, स्वतः सीजेआयनी दिवस मोजले. तुम्ही जर पाणी बघितलं असेल तर त्यांनी हिशोब केला दिवसाचा. आणि ज्याला काम करायचं आहे, जे स्वतःला खूप एफिशियंट समजतात सगळे, भ्रष्ट जुमला पार्टी नेहमी म्हणते आम्ही सुट्ट्या घेत नाही, 24 तास काम तर करा. मग त्या दिवशी तर सीजेआय असं म्हणाले, जे तुम्ही लाईव्ह पाहिलं असेल, की आमची एखादी बेंच 1 महिन्यात करून देईल. मी तरी तुम्हाला 2 म्हणते, मी म्हणत नाही, कोर्टात जे झालं ते मी तुम्हाला सांगते. दुसरीकडे तुम्ही बेरोजगारी संदर्भात देखील एक ट्विट केलेलं आहे, ज्या पद्धतीने रोजगार मिळत नाहीये तसं देखील तुम्ही म्हणता. हो, अर्थातच या देशामध्ये महागाई आणि बेरोजगारी ही सगळ्यात मोठी आव्हान आहे. आणि याच्यावर मी अनेक महिने बोलते, म्हणजे कांद्याबद्दल पहिला मुद्दा की कांद्याची अडचण होणार आहे, पॉलिसीमध्ये बदल आणा, किंवा 40% टॅक्स लावला आहे तो तातडीने बंद करा. हे मी गेले 4.5 महिने झाले बोलते. कॉमर्स मिनिस्ट्रीची आणि माझी रोजची लढाई ही त्या कांद्याच्या टॅक्सवर नाही. आणि तसंच फक्त कांद्याच्या बाबतीत नाही, मग दूध असेल, तांदूळ असेल, साखर असेल, सगळ्या बाबतीत ही अतिशय जी भूमिका आहे कॉमर्स मिनिस्ट्री किंवा ॲग्रिकल्चर, हमी भाव पण तुम्ही बघताय, या राज्यांनी या केंद्र सरकारनी काही हमी भाव चांगला दिलेला नाही आहे शेतकऱ्याला. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं खच्चीकरण जर कोणी केलं असेल तर या ट्रिपल इंजिन खोके सरकार आणि दिल्लीच्या सरकारची पूर्णपणे त्यांचं अपयश आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. तत्परतेने मराठा आरक्षणाच्या दृष्टिकोनातून पावलं त्या ठिकाणी उचलत आहे. या साऱ्या आव्हानाला प्रतिसाद देत मना जरांगे पाटील यांनी जे त्यांचं उपोषण मागे घेतलं त्याबद्दल प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्यांचे आणि सकल मराठा समाजाचे सुद्धा मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो आहे. मी वारंवार स्पष्ट केलं होतं की नजीकच्या कालावधीमध्ये आम्ही संघटनेचा एक राज्यव्यापी दौरा त्या ठिकाणी सुरू करणार आहोत, त्यामुळे येत्या 5 तारखेपासून मी स्वतः आणि माझे प्रदेश पातळीवरील सर्व सहकाऱ्यांचा पूर्व विदर्भाचा दौरा मी त्या ठिकाणी करतो आहोत. हा दौरा करत असतानाच निर्धार नवपर्वाचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी सोबत मेळावा या पद्धतीने आम्ही विदर्भातल्या 6 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सुरुवात करतो आणि दीपावलीच्या नंतर उर्वरित भागामध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि राहिलेला पश्चिम विदर्भ या ठिकाणी सुद्धा संघटनात्मक बाबीचे आमचे दौरे त्या ठिकाणी सुरू राहणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने दादांच्या नेतृत्वाखाली घेतलेली भूमिका महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अधिक गतिमान पद्धतीचा विकास करणं, धर्मनिरपेक्ष विचार हीच विचारधारा मनामध्ये घेत अधिक गतिशील पद्धतीने त्या ठिकाणी वाटचाल करणं ही सुद्धा एक तऱ्हेची मीमांसा कार्यकर्ते आणि जनतेच्या जवळ पदाधिकाऱ्यांजवळ संवाद करत असताना आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आणि या सगळ्याला आम्ही जी काय टॅगलाईन त्या ठिकाणी जे म्हणतो आहोत, घड्याळ तेच वेळ नवी. निर्धार नवपर्वाचा एक घेऊन महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर आज आम्ही त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. मला विश्वास आहे की ज्या ज्या वेळेला जनतेच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून
जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही ज्यावेळेला गेलो, विशेष करून बीडमध्ये धनंजय मुंडे, प्रकाशदादा सोळंकी, बाबासाहेब आजबे, अमरसिंह पंडित, माझे जिल्ह्याचे तिथले अध्यक्ष, सर्व पदाधिकाऱ्यांनी अभूतपूर्व पद्धतीचा जनसागर त्या ठिकाणी गोळा झालेला होता. आणि त्यावेळेलासुद्धा कशापासून पाठिंबा मिळाल ते आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आणि कोल्हापूरच्यासुद्धा ऐतिहासिक मैदानावरती ज्या ठिकाणी क्वचितच जाहीर सभा एखाद्या राजकीय पक्षाच्या झाल्या त्या ठिकाणी सभा घेण्याचं यशस्वीपणाने नेतृत्व आमदार हसन मुश्रीफ, माझे कोल्हापूर ग्रामीणचे अध्यक्ष येवाय पाटील, शहराचे अध्यक्ष आदिल फराज आणि प्रचंड कार्यकर्त्यांनी आमचे माजी आमदार या सर्वांनी मिळून प्रचंड प्रमाणावरती मेहनत घेतली. आमचे राजेंद्र पाटील आमदार आहेत त्या सर्वांनी मेहनत घेतली आणि तिथे अभूतपूर्व प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला. पुण्या पुण्यनगरीमध्ये झाले दादांचं स्वागत, बारामती झालेमध्ये झालेलं स्वागत, नाशिकला ज्यावेळेला गेले त्यावेळेचं झालेलं स्वागत. मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता दादांनी घेतलेल्या निर्णयाच्या वरती निश्चितपणाने विश्वास दाखवत अधिक व्यापक प्रमाणामध्ये जनाधार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि पर्यायाने एनडीएचा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी यशस्वी होऊ. आगामी कालखंड हा संबंध विधानसभेचं हिवाळी अधिवेशन, त्यानंतरचं येणारं व्होटरन अकाउंट आणि जवळपास त्यावेळेला लोकसभेची आचारसंहिता नियमित वेळेनुसार ज्यावेळेला होईल म्हणजे सर्व उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये निवडणुकीचा लोकसभेच्या निवडणुकीची एकंदरीत पार्श्वभूमी आहे. अशा वेळेला संबंध महाराष्ट्रव्यापी दौरा कुठल्याही परिस्थितीत 15 डिसेंबरपर्यंत निर्धार नव पर्वाचा ही भूमिका घेऊन घड्याळते शिवेळ नवी ही टॅगलाईन त्या ठिकाणी घेत महाराष्ट्रामध्ये आम्ही पूर्णपणाने त्या ठिकाणी करणार आहोत. पुन्हा एकदा सांगते वेळ नवी निर्धार नव पर्वाचा, निर्धार नव पर्वाचा घड्याळ तेच वेळ नवी. वेळ नवी म्हणजे काळ बदलत असतो, वेळ बदलत असतो, कालानुरूप व्यवस्थेमध्ये बदलत असतो, कालानुरूप राजकारण बदलत असतो. हा त्याच्यातला भाग आहे. आपण 60च्या दशकातलं राजकारण, 70च्या दशकातलं, 80च्या दशकातलं, 90, 2000 सालातलं, 21व्या वर्षातलं असा सगळा जो काही कालखंड असतो, भारतीय राजकारणातला कालखंड असेल, महाराष्ट्रातला राजकारणातला कालखंड असेल, त्या कालखंडातलं नवं पर्व निर्धाराचं हे घेऊन आम्ही त्या ठिकाणी वाटचाल करणार आहोत. त्यासाठी आपल्या सर्वांचं व्यापक सहकार्य निश्चितपणाने मिळेल असा विश्वास या ठिकाणी आम्ही त्यांनी वाटतो. आपल्याला बोलवण्याच्या पाठीमागचा हेतू किंवा आपल्यासमोर ठेवलेला आहे, आपण मोकळेपणाने काय विचार असेल तर आपण विचारावं अशी आपल्याला विनंती. आणि तसंच पत्र वंदना चव्हाण यांनी सुद्धा जंगलांना पाठवलं आहे, ॲज अ व्हाईट हाऊस चेअरमन राज्यसभा, की आम्ही जुलैमध्ये डिस्क्वालिफिकेशन पिटिशन्स केलं आहे आणि हे डेलिक्वेंट एमपी जर असे राहिले तर इट विल पोज अ सिरियस थ्रेट द वर्ल्ड एंड वर्ल्ड सांगतो टू द सँक्टिटी ऑफ द 10th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. त्यामुळे आता फर्दर डिले नको, लवकरात लवकर याचं ऍडज्युडिकेशन करावं. असं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमची सुद्धा हीच भूमिका आहे. आम्ही सुद्धा त्यावेळेला लोकसभेमध्ये मी पिटिशन त्या ठिकाणी दाखल केलेलं आहे. संसदरत्न श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फजल यांच्या विरोधामध्ये मी सुद्धा लोकसभेमध्ये त्याच वेळेला पिटिशन दाखल केलं आहे, ज्याचा उल्लेख आपण 10th शेड्यूलचा या ठिकाणी केला. आमी सुद्धा त्याच आधारेमध्ये ते त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि प्रफुल्ल पटेल साहेबांनी सुद्धा फौजिया खान आणि वंदना चव्हाण यांच्या विरोधामध्ये सुद्धा पिटिशन त्या ठिकाणी दाखल केलेलं आहे. आमची सुद्धा इच्छाच आहे, जसं मी परवा सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी होतो आणि न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत निर्णय घ्यावा असं सूचित केलं, त्याला आम्ही सांगितलं की आम्ही त्यावेळेला पहिल्यांदा 3 आमदारांच्या विरोधामध्ये विधानसभा अध्यक्षांकडे दाद मागितले, त्याच्यानंतर उरलेल्या 8 आमदारांच्या वतीमध्ये मागितले. आमचंही तेच म्हणणं आहे, लोकशाहीच्या तत्वावरती त्या संविधानासोबत घेत आमचंही तेच म्हणणं आहे की या देशातील लोकशाही व्यवस्था ही पूर्णपणाने अबाधित राहावी, कारण आम्ही घेतलेले निर्णय लोकशाहीच्या माध्यमातून आहे. आज 43 आमदारांचं समर्थन राज्यातला ज्यावेळेला मिळतं त्याला ती लोकशाही आहे. पक्षांतील वरिष्ठ नेत्याने लोकशाहीच्या माध्यमातून तो निर्णय घेतलेला आहे. आमची सुद्धा लोकसभा अध्यक्षांच्याकडे विनंती आहे की आम्ही दाखल केलेल्या पिटिशनचा सुद्धा
लवकरात लवकर त्या ठिकाणी निर्णय घ्यावा. मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे असं विधान राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. सुरुवातीला स्वतः मनोजीला भेटले. आमच्या समोरच्या सरकार समोरच्या काही वेळेच्या ज्या अडचणी आहेत त्यांनी मनोजीला सांगितल्या. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मराठा समाजाला टिकणारं जे आरक्षण द्यायचं आहे त्या संदर्भामध्ये देखील त्यांच्याशी चर्चा झाली. आणि त्याच्यानंतर शासन म्हणून मी असेल, धनंजय मुंडे असतील, अतुल सावे असतील, संदीपन मामा भुमरे असतील, तिथले नारायण कुचे असतील यांनी सरकार म्हणून त्यांची भेट घेतली. आणि आम्ही त्यांना आश्वस्त केले की गायकवाड साहेबांनी जी आपल्याशी चर्चा केलेली आहे त्या संदर्भामध्ये तंतोतंत नोंद सरकारने घेतलेली आहे आणि सरकार त्या पद्धतीनं पुढं जाऊन मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळण्यासाठी कटिबद्ध आहे. आणि त्याच्यासाठी शिंदे समितीला जो कार्यकाळ द्यायचा होता तो 2 महिन्याचा कार्यकाळ त्यांच्या ठिकाणी दिला. कोर्टामध्ये जे मॅटर चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कोर्टामध्ये जी काही बाजू तुम्हाला मांडायची ती मांडा. परंतु कालच्या त्यांच्या पत्रकार परिषदेमधून आपल्याला हे देखील जाणवलं असेल की त्यांनी एक वंशावळ आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवली आणि कोणाकोणाला दाखले देता येतील हे स्वतः मनोजीने गायकवाड साहेबांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या समोर सांगितलं. मला मनापासून मनोजी तरांगे पाटलांचं कौतुक करायचं आहे, मनापासून त्यांना धन्यवाद द्यायचे आहे की देशामध्ये महाराष्ट्रामध्ये फार मोठा दिवाळीसारखा सण आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर असताना त्यांनी हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ज्या गोष्टी काही सरकारकडे मागितलेल्या आहेत त्याची पूर्णपूर्तता आम्ही कागदांची भविष्याच्या कालावधीमध्ये करू. पण काल जे मला जाणवलं ते म्हणजे ते फक्त नुसतं आंदोलन करत नाही तर ते संवेदनशील देखील आहे आणि संवेदनशीलपणा असल्यामुळंच काल त्यांनी त्यांचं आंदोलन हे स्थगित केलं. सगळ्यात महत्त्वाचा भाग जो मला जाणवतो कालच्या सगळ्या त्या बैठकीमध्ये की आंदोलन त्यांनी केलं, त्याच्यानंतर त्यांच्या मराठा समाजाच्या सगळ्या समर्थकांना विचारलं आणि त्यांनी स्पष्टपणानं भूमिका घेतली की आपल्याला सरकारला वेळ द्यावा लागेल, सरकारनं त्याच्यामध्ये काय काय करावं हे देखील त्यांनी गायकवाड साहेबांना सांगितलं, आम्हाला देखील सगळ्यांना सांगितलं आणि ते आम्ही मान्य केलं. आता याच्यामध्ये कालपासून एक पुन्हा एकदा अशी चर्चा सुरू झाली की 24 तारीख की 2 तारीख. तर मला याच्यामध्ये असं सांगायचं आहे की मनोजीने जे सांगितलेलं आहे, मनोजी तरंग पाटील जे सांगितलेलं आहे ते ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितले त्या पद्धतीनं सरकार मराठा समाजासाठी काम करेल, शिंदे समिती मराठा समाजासाठी काम करेल. आणि कालच बघा, कारण आपल्या माध्यमातूनच कळलं की काही अन्य जिल्ह्यांमध्ये देखील कुणबी ह्या नोंदी सापडल्या आणि तीच त्यांची मागणी आहे की ज्या ज्या ठिकाणी ह्या कुणबी नोंदी महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यासाठी शिंदे समितीनं काम करावं, शिंदे समितीनं 2 महिन्यामध्ये अहवाल सादर करावा आणि जी वंशावळ आहे त्या वंशावळीला दाखले द्यायला सुरुवात करावं असं त्यांच्या ठिकाणी सांगितलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या पोलीस केसेस दाखल झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही त्या पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पहिल्या आंदोलनातल्या ज्या केसेस आहेत त्या 15 दिवसामध्ये मागे घ्यायला सुरुवात होईल. जी काही फॉर्मॅलिटी आहे त्या पूर्ण करू, पुढच्या 1 महिन्यामध्ये करू हे देखील त्यांना सांगितलं. 441 शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं होतं ती देखील नुकसान भरपाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेऊन ती देखील नुकसान भरपाई दिली. अन्य ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत त्याचं सगळं लेखी आम्ही सरकारच्या ताळामध्ये घेतलेलं आहे आणि आम्ही तशा पद्धतीनं भविष्यामध्ये काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग जे आमचं एकमत झालं ते म्हणजे टिकणारं आरक्षण हे मराठा समाजाला दिलं गेलं पाहिजे. परंतु हे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देत असताना आणि मनोजी स्वतः आंदोलन करत असताना त्या आंदोलनाच्या मागणं काही लोकांचे काही मनसुबे होते ते काल हे आंदोलन थांबल्यामुळं धुळीस मिळालेले आहे. मला तर असं वाटतं की यापूर्वी 2014 ते 2019 मराठा समाजानं
लाखो लोकांचे मोर्चे काढले, लाखो लोकांचे मोर्चे काढत असताना ते संयमाने काढले, शांततेने काढले, परंतु मनोजी जरांगडे पाटील आक्रमकता कोणी दाखवू नये, जाळपोळ कोणी करू नये अशा पद्धतीचे निर्देश देत असताना देखील काही ठिकाणी जाळपोळ झाली आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडली। आता मला असं वाटतं की हे सरकारला बदनाम करण्याचा डाव होता आणि बरोबर मनोजींच्या आंदोलनाला देखील बदनाम करण्याचा डाव होता का याची देखील माहिती घेणं आवश्यक आहे। परंतु या सगळ्याला थांबवण्याचं काम कालच्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या स्थगितीनं झालं। आता हे स्थगितीनं झाल्यामुळं अनेकांना प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत। काल आम्ही शिष्टमंडळ घेऊन ज्यावेळी औरंगाबादला जात होतो, छत्रपती संभाजीनगरला जात होतो, तरी त्याच एअरपोर्टवरनं काही लोक डेहराडूनला गेले, ते देखील मराठा समाजाला आरक्षण कशा पद्धतीनं दिलं पाहिजे, शासन कशा पद्धतीनं देत नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत होतं। पण या लोकांना हा बोलण्याचा अधिकार आहे का? ज्या लोकांनी मराठा समाजाच्या महिलांचा मोर्चा निघाल्यानंतर एक अश्लील व्यंगचित्र काढून हा मुका मोर्चा नसून मुका मोर्चा आहे अशा पद्धतीची वाईट टिप्पणी केली, ती लोक आज मराठा समाजाला आरक्षण कशा पद्धतीनं दिलं पाहिजे ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहे। मला प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे की मी ज्या सरकारमध्ये काम करतो मंत्री म्हणून त्या मुख्यमंत्र्यांचा एकनाथ शिंदे साहेबांचा मला अभिमान आणि गर्व आहे की सर्वसामान्य मराठा समाजाचा कार्यकर्ता आज मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रामाणिकपणानं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून काम करतोय हे काही प्रस्थापित मराठा समाजाच्या नेत्यांना पटत नाहीये का? हा एक फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले होते, अनेक अन्य जातींचे झाले होते, परंतु मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचं पहिलं धाडस जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्रजींनी केलं, ते हायकोर्टामध्ये टिकलं, सुप्रीम कोर्टामध्ये देखील एक वर्ष टिकलं, परंतु त्याच्यानंतर सरकार बदललं, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी काय केलं, तत्कालीन त्या समितीच्या अध्यक्षांनी काय केलं हे देखील प्रश्नचिन्ह मराठा समाजाच्या समोर नाही तर महाराष्ट्राच्या समोर आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की एखाद्या आंदोलनाचा उपयोग हा स्वतःच्या राजकारणासाठी आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी कोणी करू नये हे कालच्या आंदोलन स्थगित झाल्यानंतर सगळ्यांच्या समोर आलंय असं मला वाटतं। दुसरं ह्याच्यातलं कालचं संपूर्ण दिवसातलं जे एक महत्त्वाचा जो भाग होती ते म्हणजे 40 वर्षामध्ये अशा पद्धतीचं मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न देखील काही लोकांनी केला होता। हा तो कसा केला, कशासाठी केला, काय केला याच्यावर मला अजिबात बोलायचं नाही, पण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मला आश्वस्त करायचं आहे की कोणाचंही हिरावून न घेता मराठा समाजाला मनोजींच्या मागणीप्रमाणे लवकरात लवकर आरक्षण कसं देता येईल यासाठी सरकारचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न राहणार आहे। मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीची देखील मुख्यमंत्र्यांना काळजी होती, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काळजी होती, आम्हाला देखील सगळ्यांना काळजी होती, आणि म्हणून आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन जो निर्णय काल मनोजींनी घेतला त्यांचं मनापासून मी कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि मराठा समाजाला आरक्षण देत असताना ज्या काय कायदेशीर बाबी आहेत त्या सांगितलेल्या त्यांच्या वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न पूर्ण केला जातील आणि ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलंय त्या पद्धतीनं कुटुंबी प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यायला आम्ही सुरुवात करू। सगळ्यात महत्त्वाची कालची भूमिका ही माजी न्यायमूर्ती गायकवाड साहेबांची ठरली, कारण माजी न्यायमूर्ती गायकवाड साहेबांनीच मराठा समाजाला गायकवाड आयोगाच्या माध्यमातून आरक्षण द्यावं अशा पद्धतीची शिफारस केली होती। आणि म्हणून आता जो मागासवर्गीय आयोग आहे त्यानं कशा पद्धतीनं इम्पेरिकल डाटा गोळा करायचा, काय करायचा याच्यावर देखील आमची सविस्तर चर्चा झाली, त्याच्यामध्ये देखील जरांगे पाटलांनी आम्हाला वेळ दिलेली आहे, चांगली वेळ दिलेली आहे, त्याच्यामध्ये आम्ही ते करू शकतो। आणि म्हणून मला असं वाटतं की कालचा ओव्हरऑल सगळा प्रसंग बघता जे सहकार्य सरकारला मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना अपेक्षित असलेलं मराठा समाजाचं आरक्षण एकनाथ शिंदे साहेबांच्या, देवेंद्रजींच्या आणि अजित दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की देऊ हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। मुद्दा तो होते की तारीख 24 दोन
नेमकं काय ठरलंय किंवा कशा पद्धतीने सांगितलं ना, 2 महिन्याची मुदत त्यांनी दिलेली आहे. 24 तारखेला शिंदे समितीच्या वाढीव मुदतीचा कार्यकाळ संपतो, त्याच्यामध्ये लवकरात लवकर. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भाजपा युवा मोर्चा आणि SFI या स्टुडंट संघटनेचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी.
पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या विरोधात ज्या पद्धतीने आक्षेपार्ह मजकूर लिहिला गेला त्याच्या विरुद्ध निदर्शन करण्यास आलो होतो। काही संघटनांच्या महिला या ठिकाणी आल्या, शिवीगाळ करू लागल्या, आक्षेपार्ह बोलू लागल्या आणि या सर्वांना उत्तर विचारण्यासाठी इथं एवढी पोलीस यंत्रणा असूनही त्यांची इथं येऊन अशा प्रकारे वक्तव्य करण्याची हिंमत कशी होती हा माझा प्रशासनाला सवाल आहे। आज आमचं या ठिकाणी विद्यापीठाच्या प्रिमायसेसमध्ये आंदोलन चालू होतं, कोणीतरी आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी या संघटनांचे प्रतिनिधी इथं आले। काल आम्ही पोलिसांना पत्र दिले, विद्यापीठाला पत्र दिले, आमचं विद्यापीठाच्या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी इथं आम्ही आलो आहे। हे असं वातावरण बिघडवण्यासाठी काही आंदोलक या ठिकाणी आले आणि त्यांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला। आमच्या कार्यकर्त्यांनी संयम आणि शांततेने आंदोलन केले। मोदीजींच्या विरोधामध्ये कोणी आक्षेपार्ह मजकूर या ठिकाणी लिहिला त्यांना जाब विचारण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी इथं आम्ही आलो आहे। मोदीजींचा अपमान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अपमान, केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही। विद्यापीठात शिक्षणाच्या नावाखाली काही गावगुंड या विद्यापीठाच्या आवारामध्ये येतात, ज्यांचा विद्यापीठाशी संबंध नाही, ते इथलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत। प्रशासनाने जर त्यांच्यावरती कारवाई केली नाही तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ। आमचा युवा मोर्चा विद्यापीठाच्या आवारात येईल आणि असे अनधिकृतपणे या ठिकाणी वावरणाऱ्या विद्यार्थ्यांवरती कारवाई करण्यासाठी आम्ही भाग पाडू। नेमकं काय झालं आता पुन्हा एकदा सांगा। भाजपाचं आंदोलन चालू होतं, त्यांना आम्ही अक्षता दिलेल्या नव्हत्या इथं या म्हणून, त्यांचा इथं येण्याचा संबंध काय,
ते इथं आले, त्यांनी इथलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही पोलिसांना सांगून त्यांना या ठिकाणावरून बाहेर काढलेले. कोण होते कार्यकर्ते, काय होते? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विद्यापीठाच्या आवारामध्ये एस एफ आय असेल किंवा अशा संघटना ज्या स्वतःला समविचारी समजतात, सम्यक संघटना आहे, अशा काही संघटना आहेत ज्यांचा या विद्यापीठाशी संबंध नाहीत, अशा सगळी मंडळी या विद्यापीठात येतात आणि इथलं वातावरण बिघडवत आहेत. त्याच्यावरती आम्ही कारवाईची मागणी केलेली आहे आणि पोलिसांनी प्रशासनाने याच्यावरती कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. मारहाण झाली त्या विद्यार्थ्यांना. मुळात इथं आंदोलन चालू असताना त्यांना इथं कोणी निमंत्रण दिलं नव्हतं, त्यांना मारहाण करण्याचा तर संबंधच नाही. आमच्या महिला पदाधिकारी त्यांना समजून सांगण्यासाठी गेल्या, त्यांनी शिवीगाळ केली, अंगावरती आले. शेवटी शब्दाला शब्द हा पडणारच, पण तुम्ही इथं येण्याचं काही कारण नव्हतं. कार्यकर्ते आधी रिफेक्टरीच्या तिथे सभासद नोंदणी करत होते, आपले कार्यकर्ते जात असताना त्यांनी त्यांना रोखलं. पोलिसांची जबाबदारी आहे, जर आम्ही 24 तास आधी पोलिसांना पत्र दिलं, प्रशासनाची जबाबदारी आहे. जर भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आंदोलन करतात तर तुम्ही अन्य संघटना, अन्य कार्यकर्ते इथं येऊच कसे देता, त्यांची जबाबदारी आहे. तुम्ही हा प्रश्न पोलिसांना विचारा, विद्यापीठ प्रशासनाला विचारा. आमचं आंदोलन हे काल ठरलेलं होतं, ते आम्ही आंदोलन केलं, प्रशासनाला निवेदन दिलं, पोलिसांनाही आम्ही या ठिकाणी जाऊन भेटणार आहे. या संदर्भात त्यांनी कारवाई करावी अशी आमची मागणी. पोलिसांना धक्काबुक्की वगैरे माझ्या तरी पाहण्यात नाही असं कोणी करणार नाही. सगळे कार्यकर्ते शिस्तीचे आहेत, विचारांचे आहेत, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाधिकारी आहेत, असं कोणी करणार नाही. एवढा मोठा मॉब जमल्यानंतर कोणीतरी 2-5 जण चुटुकपुटूक करायला येतात आणि तिथं निषेधाच्या घोषणा देतात. शेवटी मॉब मेंटॅलिटी, कोणीतरी अंगावरती जाणार, कोणीतरी धक्काबुक्की करणार, पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असं करणार नाही. तर आजच्या 9 बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.